बीड मध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली होती आणि आता 6 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आता जे बूथ आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत. आता कुठलाही जो मतदार आहे तो आता आतमध्ये येऊ शकणार नाही. आतमध्ये जेवढे मतदार आहेत ते मतदार मतदान करून आता बाहेर पडणार आहेत. पोलिसांनी सतर्कता म्हणून हे गेट बंद केलेलं आहे कारण निवडणूक निर्णयाच्या अधिकाऱ्यानुसार 6 वाजता मतदान हे संपणार आहे. त्यामुळे बीडमध्ये चंपावती महाविद्यालयातलं हे मतदान केंद्र आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि या मतदान केंद्राचं हे जे गेट आहे आता सध्या बंद करण्यात आलेलं आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 58% मतदान आपल्याला झालेलं पाहायला मिळते. बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये आता थेट लढत होणार आहे. आता काही वेळातच हे मतदान पेट्या जे आहेत ते सील होणार आहेत आणि या पेट्यात आता ह्या दोघांचंही दोन्हीही जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं भवितव्य जे आहे आता मतदान पेटीमध्ये कैद झालेलं आहे. 4 जूनची अपेक्षा आहे. 4 जूनला मतदान पेटी उघडल्यानंतर आता विजय कुणाचा निश्चित होणार हे मात्र आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.